सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसानं भाज्यांच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झाला आहे. एरवी नवरात्र झाल्यानंतर भाज्यांचे भाव हे कमी होतात, मात्र यंदा भाज्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला आहे, त्यामुळे भाज्यांचे भाव हे 25% वाढलेत. पाहूयात एक रिपोर्ट. यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी पूर आल्याने शेतीचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यातच स्थिती पूर्ववत होत नाही तोच परतीच्या मान्सूनचा फटका भाजीपाला शेतीला बसलाय. परिणामी भाजी उत्पादनात घट झालीय आणि भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. या आठवड्यात ओला वाटाणा तर 150 ते 200 रुपये प्रति किलो घाऊक बाजारात विकला जातोय. टोमॅटो, फ्लावर, कोबी, सिमला मिरची यासारख्या भाज्या 30 ते 40 रुपये किलोपर्यंत विकल्या जात आहेत. उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सततचा पाऊस पडत असल्यामुळे भाजीच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी आहे आणि बाजारभाव 20 ते 25% मार्केटमध्ये वाढलेले आहेत सर्व भाज्यांचे. वाटाणा तर रेकॉर्ड ब्रेक बाजार झालेला आहे. 200 रुपये किलो वाटाणा मार्केटमध्ये विकला गेलेला आहे. पावसामुळे भाज्यांचं नुकसान झाल्याने मुंबई बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक घटली आहे आणि स्वाभाविकच त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर देखील झालाय. आजचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्यांचे भाव पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भेंडी 35 रुपये प्रति किलो, भोपळा 17 रुपये प्रति किलो, फ्लावर 28 रुपये प्रति किलो, गाजर 24 रुपये प्रति किलो, काकडी 14 रुपये प्रति किलो, कारली 25 रुपये प्रति किलो, सिमला मिरची 30 रुपये प्रति किलो, टोमॅटो 40 रुपये प्रति किलो, कोथिंबीर 20 रुपये, मेथी 20 रुपये, पालक 13 रुपये. पावसामुळे उडवलेली ही परिस्थिती अजून 1.5 महिना अशीच राहू शकते असा अंदाज वर्तवला जातोय. त्यानंतर नवीन पीक आल्यावर भाज्यांचे भाव स्थिर होतील असं व्यापारी सांगतात. या भाजीवरती या पावसाचा खूप परिणाम झालेला आहे आणि भविष्यामध्ये अजून डिसेंबर महिन्यापर्यंत भाजीपाला स्वस्त होण्याची चिन्ह नाही. जोपर्यंत नवीन हिवाळी माल तयार होईल तोपर्यंत भाज्यांचे भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. जशी परिस्थिती मुंबईची आहे तशीच अवस्था देशातील इतरही राज्यात आहे. पावसाचा फटका सर्वत्र बसल्याने बाजारात भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडलेत. टमाटा तो 15 दिन के नीचे 10 रुपये 8 रुपये किलो आम्ही बेचे. अब वही टमाटा हम 60 रुपये किलो बेच रहे. पानी आ गिर के पूरा खेत में सड़ गए. वो आने का 10 लारे आने का 2 लारे आ रहा. खाने वाले 1000 आदमी आए तो 500 आदमी का आ रहा माल. उस बात में रेट बढ़ गया, कॉम्पिटिशन बढ़ गया. वो खाना ही पड़ता, हम लाना ही पड़ता. हमारा का 50 रुपये खरीदी पड़ रहा, हम 60 रुपये किलो बेच रहे. प्याज 15 रुपये 18 रुपये किलो बेचे, अब 60 रुपये किलो बेच रहे. वो भी पानी को पूरा 17 लोग ये पानी का मारी चाहिए पूरा. अरे इतना महंगा है बोल रहे. इतना महंगा है तो कैसा, इतना महंगा है तो कैसा बोल. अब ये दीप होंगे परसों बारिश में फुल गिरे ना, रफ टू मच बारिश आ गिरे उसमें खराब हो गए पूरे. अब 1 महीना भाज्यांची आवक आणि मागणी यामुळे वाढलेल्या दरामुळे स्वयंपाकघराचं बजेट मात्र बिघडलंय. पुढील 1.5 ते 2 महिने ही स्थिती अशीच राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.